माजी आमदार प्रशांत परिचारक हे भाजपत अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे. याला कारण आहे प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान अवताडे यांच्यातील सुरू असलेला संघर्ष. प्रशांत परिचारक हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करत आहेत. समाधान अवताडे यांना पुन्हा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशांत परिचारक तुतारी हाती घेण्याच्या चर्चांना उधाण आलं. यातच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून परिचारकांना तिकीट दिलं तर काय निकाल लागेल याची माहिती गोळा करण्याचे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं शरदचंद्र पवार मंगळवारी 11 ऑक्टोबर विधानसभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या पुण्यात मुलाखती घेतल्या. यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून डझनभर इच्छुक नेते गेले होते. त्यात स्वर्गीय भारतनाना भालके यांचे सुपुत्र विठ्ठल सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, संदीप मांडवे, राहुल शहा यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. परंतु पक्षश्रेष्ठींचे लक्ष प्रशांत परिचारक यांच्याकडे भूमिकेकडे असल्याचं सांगितलं जातं. पक्षश्रेष्ठींनी मोहिते पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढ्यात फोन करून परिचारकांच्या हाती तुतारी दिली तर काय निकाल लागेल याचा कानोसा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशांत परिचारक यांना तुतारी देण्याबाबत पंढरपुरात सर्वेक्षण सुरू असल्याच्या कुजबुजीचं आता उघड चर्चेत रुपांतर होत आहे. मंगळवेढ्यातील मेळाव्यात दांडी. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान अवताडे यांच्यात काही अलबेल नाही. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा लढवण्याचे स्पष्ट संकेत परिचारक यांनी दिले आहेत. परिचारक यांच्याकडून घोंगडी बैठकाही घेतल्या जात आहेत. सोमवारी 7 ऑक्टोबर मंगळवेढ्यातील आंधळगाव येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध उद्घाटनाचा कार्यक्रम अवताडेंनी घेतला. या कार्यक्रमाला आजीमाजी आमदारांनी हजेरी लावली, मात्र या कार्यक्रमाला परिचारक यांनी गैरहजेरी लावून राजकीय चर्चेला आणखी खतपाणी घातलं. एकीकडे परिचारकांनी घोंगडी बैठकांना सुरुवात केली आहे, मात्र परिचारक कोणत्या पक्षाकडून लढणार हे अद्याप ठरलं नाही. पण परिचारक हे तुतारी हाती घेणार का हे पाहावं लागणार आहे.